मात्र इथून या दोन फलंदाजांमध्ये कमबॅक करण्याची कुवत आहे, धमक आहे, ताकद आहे. मात्र या दोन फलंदाजांना आता आपला संयम बाजूला ठेवून इथे मात्र आक्रमक क्रिकेट दाखवावं लागेल, कारण येणाऱ्या 18 चेंडूमध्ये गरज आहे 52 धावांची. तर संघनायकाने गोलंदाजीसाठी घेऊन आलेले यावेळेस मात्र तिसरे षटक मोहित अवस्थीचा पुन्हा एकदा वापर करतायत. हा चेंडू अतिशय वेगवान टपापडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, आणि इथे मात्र डॉट चेंडूने सुरुवात करत असताना मोहित अवस्थी अतिशय चांगली गोलंदाजी मागच्या सामन्यात स्पिनच्या माध्यमातून आपण पाहिला. वेगाबरोबर जर दिशा टप्पा असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल, याचं जिवंत उदाहरण मगाशी स्वप्नीलने दाखवलं आणि इथे मात्र मोहित अवस्थी दाखवत असताना हा चेंडू यावेळेस मात्र हवेतून खेळतात. मिस टायमिंग होतंय, स्वतः मोहित चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता. आणि इथे मात्र भूषणने इथे स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते 11, गरज आहे 51 धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती. आपण पाहतोय यावेळेस मात्र 16 चेंडू आणि 51 धावांची गरज. गोलंदाज मोहित अवस्थी आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिल्या षटकात 6 धावा दिल्या. स्पर्धा आपण पाहत आहेत विक्रांत खेळणे प्रतिष्ठान आयोजित बाळूभाई यांच्या वाढदिवसानिमित्त. विके चषक 20-18 शॉर्ट ऑफ लेन चेंडू टप्पा पडल्यानंतर यावेळेस मात्र चेंडू बाउन्स घेतो आणि बॅटची कडा घेऊन जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आणि इथे मात्र भूषण पाटील जो मागच्या सामन्याचा हिरो होता 11 चेंडूमध्ये 47 धावांची खेळी त्यांनी साकारली होती, मात्र या सामन्यामध्ये तो अपयशी ठरतोय. आणि इथे मात्र मोहित अवस्थी आणखीन एक गडी बाद कड्यामध्ये यश त्याला लाभतोय या स्पर्धेमध्ये. आणि इथे मात्र पहिला धक्का लागत असताना ओंकार नाईक बोनकडे संघाला. धावसंख्या धावफलकावरती 11. तर मैदानावरती येतोय तिसऱ्या क्रमांकावरती अनुप पाटील, सामना करण्यास सज्ज होतोय मोहित अवस्थीचा. मोहित अवस्थी अतिशय जबरदस्त गोलंदाजी करत असताना हा चेंडू यावेळेस मात्र खाली राहतोय. शपथवण खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला आक्रमण करण्याचा प्रयत्न करतायत, मात्र इथे मोहित अवस्थी पुन्हा एकदा या षटकातील आपण पाहतोय हा तिसरा चेंडू या ठिकाणी डॉट फेकतायत. अतिशय चांगली गोलंदाजी, पहिल्या षटकात 6 धावा दिल्यानंतर या षटकात आत्मविश्वास दुणावलाय. मागच्या सामन्यात फक्त 5 धावा दिल्या होत्या. यावेळेस पूल करता चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेने सिंगल येते. तर अनुपने मागच्या सामन्यात 7 चेंडू 27 धावांची खेळी साकारली होती. दुसऱ्या बाजूला 27 धावांची खेळी किरण पवारने साकारली होती. मात्र इथे या बोनकोडे संघाला या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये या इनिंगमध्ये चांगली सुरुवात करता आली नाही फलंदाजांना, त्यामुळे हा संघ प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र अतिशय सुरेख होता, ऑफ स्टंपवर फेकला होता आणि या डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते. आणि धावसंख्या एकूण धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला फक्त आणि फक्त 12 धावा आणि या षटकात धावाल्या त्या फक्त 2. तर मोहित अवस्थीने 2 षटकं हाताळली, 2 षटकात त्याने धावा दिलेल्या त्या 18 आणि त्याने गडी बाद केली आहेत. बघूया या ठिकाणी आपला सोनम मॅडम सांगते.